वेलकम बॅक टू द चॅनेल. आणि आजचा हा व्लॉग सुरू होतो आहे सकाळपासूनच नेहमीप्रमाणे. तर सकाळची कामं जी बेसिक असतात ना आपली, ती माझी आवरली आहेत. म्हणजे झाडू फरशी म्हणा, पाणी आलं होतं, सो मी पाणी भरलं, कपडे वगैरे धुवून झालेत आणि नाश्त्याची तयारी चालली आहे. आज थोडीशी उशिरा, कारण आदवी थोडासा लेट उठला होता ना, म्हणून मग थोडंसं उशिरा नाही, तर त्याला सवय आहे की उठल्यानंतर पहिल्यांदा त्याला काहीतरी खायला लागतं, तर मी लवकर बनवते. तर तो उठला नव्हता म्हणून मी माझी कामं करत होती. आणि आत्ता नाश्त्यामध्ये काय असं स्पेशल नाही बनवत आहे, रात्रीचा भात थोडा जास्त शिल्लक राहिला होता, सो मी म्हटलं त्या भाताला आपण छानशी फोडणी मारू. आणि आदवीकला म्हणजे जर आपण लाल तिखट घालून भात फोडणी घालतो ना, फोडणीचा भात, तसा त्याला अजिबात नाही आवडत, म्हणून मग मी मिरची घालून जसे आपण पोहे बनवतो ना, तर तसाच भात बनवला आहे. आणि शेंगदाणे घातलेत कारण आम्हाला खायला ते बरं वाटतं ना. सो अगदी झटापट 2 मिनटामध्ये आपला हा नाश्ता रेडी झाला आहे. तर मी थोडीशी कोथिंबीर घालते याच्यावरती. आणि आदवी किती आहेत माझ्या साईडला उभा आहे की आई दे, मला त्याला भूक लागली होती ना, सो मी पटापट मिक्स करून घेते व्यवस्थित. एक फाप दिली फक्त आणि त्याला देते पहिल्यांदा मी खायला. आणि नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी आज ना डब्याची तयारी करते. तर ॲक्च्युली आज बुधवार आहे, तर बुधवारी आदवीकला पोळी भाजी सोडून तुम्ही बाकी काही नाश्ता देऊ शकता ना, तर आज मी ढोकळा देते त्याला. आणि माझ्याकडे ढोकळा बनवण्यासाठी बारीक रवा नव्हता. आणि मी आत्ता जी रेसिपी तुमच्या शेअर करते, अगदी झटपट होईल ढोकळा बनवायला तुम्हाला अजिबात वेळ नाही लागणार. तर इथे ना मी थोडाच क्वांटिटीमध्ये बनवते. इथे मी 1/2 कप रवा घेतला आणि त्याच्यामध्ये 1/4 कप घातले दही. तर बारीक रवा नाही आहे म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जे पदार्थ आहेत ते मी मिक्स करणार आहे. तर दही घेतलं, आणि तुम्ही जर दही तुमचं जास्त आंबट नसेल तर 1/2 कप रव्याला 1/2 कप दही तुम्ही घेऊ शकता. अशी तुम्ही क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता म्हणजे रव्याच्या प्रमाणानुसार. तर ह्याच्यामध्येच मी मिरची आणि आलं पण घातले, तर आपल्याला ठेचलेलं लागेल ना. आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे सगळं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये चिमूटभर मी साखर घातली आहे. त्याच्याने गोड होणार नाही पण टेस्ट बॅलेन्स होईल. आणि चवीपुरतं मीठ घालून अगदी थोडंसं 1-30 सेकंद मी फक्त मिक्सरला फिरवून घेतलं, जेणेकरून मिरची आणि आल्याची पेस्ट पण झाली, रवासुद्धा बारीक झाला. हे मिश्रण मिक्ससुद्धा आपल्याला करायला सेपरेट वेळ द्यायची गरज नाही. आणि इथे मी 10-15 मिनटं ह्या रव्याला थोडंसं रेस्टला ठेवलं होतं बॅटरला. आणि त्यानंतर अगदी छोटा चमचा तेल घातले मी ह्याच्यामध्ये. तेल घातल्यामुळं काय होतं, जो आपला ढोकळा आहे ना तो छान असा सॉफ्ट होतो, म्हणजे स्पंजी पण होतो पण सॉफ्ट होतो. आणि इथे मी 1/2 कप रवा घेतला होता ना, तर त्यासाठी हे जे इनोचं पाऊच आहे ते 1/2 पाऊच मी ह्याच्यामध्ये घालते. जर तुम्ही 1 कप रवा घेतला तर 1 पाऊच इनोचा अगदी व्यवस्थित हे प्रमाण होतं. तर छान हे मिक्स करून घ्यायचं, एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं आणि व्यवस्थित मिक्स झालं तर एक साईडला मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे. आपल्याला हे स्टीमरमध्ये म्हणजे उकडायला ठेवायचं आहे ना, तर ह्या तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे सगळं मी मिश्रण घालते आहे रव्याचं. आणि त्यानंतर आपल्याला ह्याला स्टीम करायला ठेवायचं आहे. तर अगोदर थोडीशी प्रिपरेशन करून ठेवली ना, नाहीतर मग हे बबल्स जे येतात ना इनोचे, तर ते आपले व्यवस्थित फुलत नाही, म्हणून अगोदरच सगळं स्टीमर वगैरे तयार करून ठेवायचं. आणि अगदी चिमूटभर मी लाल तिखट ह्याच्यावरती घातलं, म्हणजे दिसायला ते खूप छान दिसतं ना, अगदी म्हणून घातलं. बाकी एवढा काही चवीमध्ये फरक नाही पडत. आणि मस्त आता 15 मिनटं छान ह्याला आपण उकडून घ्यायचं आहे. आणि 15 मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता, हा लाल जो कलर आहे ना तिखटाचा खूप छान आला आहे. तर मी चेक केलं, व्यवस्थित आपला 15 मिनटामध्ये ढोकळा रेडी झालेला आहे. त्याला 1-5 मिनटं मी थंड करायला ठेवलं, आणि पूर्ण थंड नाही फक्त वाफ जाऊन दिली. आणि त्यानंतर मग आपल्याला ह्याला रिमूव्ह करायचं आहे. तर अगदी पटकन निघतं, म्हणजे असं काय चिटकून वगैरे बसत नाही रव्याचा आहे ना ढोकळा. आणि हा आता ढोकळा बिलकुलसुद्धा बिघडत नाही. तुम्ही जर हे असं प्रमाण वापरून बनवलात ना तर अजिबात हा ढोकळा बिघडत नाही. आणि तुम्हाला जसा आकार हवा असेल, ज्या शेपमध्ये हवा असेल त्या शेपमध्ये आपण कापू शकतो. जसा काजूकतलीसारखा जर शेप हवा असेल तर तुम्ही तसं कापू शकता, किंवा जर चौकोनी असेल तर चौकोनी. मी थोडे छोटे छोटे पीसेस करते कारण मला आदवीकला डब्यामध्ये द्यायचे आहेत ना, म्हणून छोटे छोटे पीसेस करते. आणि तुम्ही इथे बघू शकता की ह्याच्यामध्ये किती छान अगदी जाळी पकडली आहे, स्पॉन्जी झालं, एकदम छान सॉफ्ट झालं आहे. आणि टेस्टला पण एकदम मस्त लागतो, एकदम झटपटसुद्धा बनतो. तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांच्या डब्यासाठी खूप छान आणि हेल्दी ऑप्शन आहे. त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता आपण त्याची फोडणी करतो आहे. तर बेसिक फोडणीमध्ये फक्त मोहरी घालायची, थोडेसे पांढरे तीळ, थोडासा हिंग, कढीपत्ता घालायचा आणि मिरची घालायची कट करून. आणि हे सगळं छान फ्राय झालं की ही जी फोडणी आहे ही आपल्याला घालायची आहे तडक्यावरती.
जेव्हा आपण बेसनचा ढोकळा बनवतो, खमण ढोकळा, तर त्याला पाण्याचा तडका देतो, पण रव्याच्या ढोकळ्यावरती आपण हा नॉर्मलच तडका द्यायचा आहे फक्त तेलाचा. आणि मी इकडे अद्विकचा डबा भरते, तर थोडंसं जास्तच घालते डब्यामध्ये, कारण मुलांना पोळीभाजी सोडून हे असं बाकीचं थोडंसं आवडतं, आणि दुसरी पण मुलं असतात तर त्यांनी मागितलं तर त्याला देण्यासाठी व्हावं ना, म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा घातले. आणि केचपबरोबर देते आहे मी त्याला आता खायला, कारण माझ्याकडे वेळ नव्हता आता चटणी वगैरे बनवायसाठी. आणि सो मी अद्विकला आता सोडून आली आहे शाळेमध्ये. आत्ता त्याची शाळा 1.5 तास असते, कारण मुलांना छोटी आहेत सगळी मुलं, तर मॅनेज करणं कठीण होतं, म्हणून 1.5 तासाची शाळा आहे. मग त्याला घेऊन जाण्यामध्ये, घेऊन येण्यामध्ये माझा 1/2 पाऊण तास जातो. सो आत्ता माझ्याकडे 1/2 पाऊण तास शिल्लक आहे, तर मला जेवण करायचं आहे. पण जाण्याअगोदर मी कुकर लावला होता, सो आज भाजी नाही आहे कुठलीच घरामध्ये, म्हणून मी सोयाबीन जे हे नुटेला असतात ना, तर ते बनवते. तर इथे आहे ना, मी अगोदरच हे धुवून घेत नाही किंवा भिजवून घेत नाही, तर सुरुवातीला थोडंसं मी तेल घातलं कढईमध्ये. आणि हे जे सोयाबीनची वडी आहे, तर ही अगोदरच मी धुण्याअगोदर थोडीशी फ्राय करून घेते. नंतर फ्राय केली ना की होतं का, ही तेल खूप पिते. आणि मेन म्हणजे जर नॉनस्टिकची कढई नसेल तर चिकटतं खूप ते, म्हणून म्हटलं अगोदरच हे फ्राय करून घ्यावं. आणि इकडे पाणी गरम करून घेतलं मी, आणि ह्या गरम केलेल्या पाण्यामध्ये आपण हे आता 10 मिनटं छान सोयाबीन भिजायला ठेवू. 10-15 मिनटामध्ये छान हे भिजतात, आणि ऑलरेडी हे प्रीकुक असतात, त्यामुळे त्या तुम्हाला काही जास्तीचा वेळ नाही लागत. तर हे 10 मिनटं छान मऊ होऊ दे, ह्यांना मी साईडला ठेवून देते, आणि तोपर्यंत भाजीची आपण पुढची तयारी करूयात. तर खूप झटपट होते ही भाजी, तुम्हाला गडबडीच्या वेळेला कोणी गेस्ट जरी आले असतील ना, तर तुम्ही करू शकता ही भाजी, खूप चवीला पण तितकी छान लागते. तर त्यासाठी आपल्याला एक ना मसाला बनवायचा आहे. तर इथं थोडंसं मी आलं लसूण घेतलं आहे, 1 मिरची घेतली आहे, आणि 2 टोमॅटो घेतले आहेत. तर ते 10-10 रुपयेवाले छोटे पाऊच असतात ना सोयाबीनचं, तर त्याच्यासाठी हे प्रमाण म्हणजे जे टोमॅटो वगैरे घेतले आहेत मी, 2 टोमॅटो व्यवस्थित होतील. आणि 2 कांदे मी इथं छान अगदी फाईन एकदम चॉप करून घेतले चॉपरमध्ये. आणि इकडे हे माझं कटिंगचं वगैरे काम होत होतं, तोपर्यंत छान आपले सोयाबीन भिजलेले आहेत, छान सॉफ्ट झालेत. तर नळाखाली मी हे धुवून घेते, कारण हे खूप साऱ्या प्रोसेसमधून येतात, तर हे चांगलं वॉश करणं पण गरजेचं आहे. तर मी धुवून घेते, थोडा वेळ थंड करायला ठेवलं, म्हणजे नंतर त्यांना आपल्याला पिळता येईल. हे थोडा वेळ थंड होऊ दे, तोपर्यंत मी पटकन आहे ना इकडे आमटीला फोडणी घालते. कुकर थंड झाला होता, कारण स्कूलमध्ये अद्विकला सोडायला जाण्या अगोदर मी कुकर लावला होता. सो पटकन आमटीला मी फोडणी घातली आहे, आणि आमटी आपली छान इकडे 5-10 मिनटं फोडणी घातल्यानंतर लो गॅसवरती मस्त उकळली ना की तिला चवसुद्धा खूप चांगली येते, आणि डाळ छान मिक्स होते, पाणी आणि डाळ असं वेगळं वेगळं राहत नाही. तर मी 10 मिनटं छान इकडे आमटी आपली उकळू देत, ह्याच्यामध्ये मीठ वगैरे घालते, आणि आता आपण बनवूयात सोयाबीनची भाजी. तर इथं आहे ना 2 मोठे चमचे तेल घेतलं, कारण आपल्याकडे 2 कांदे आहेत, तर ते कांदे व्यवस्थित फ्राय व्हावे एवढं आपण तेल घालायचं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरं घातलं आहे, नाही घातलं जिरं तरी पण चालतं, पण मी घातलं 1/2 चमचा जिरं. त्यानंतर हा जो बारीक कट केलेला आपला कांदा आहे, तर हा कांदा घालायचा. आणि ह्या कांद्याला आपल्याला छान डार्क ब्राऊन कलर येईल ना, तोपर्यंत मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं. कांदा छान फ्राय झाला की तो ग्रेव्हीमध्ये कन्वर्ट खूप लवकर होतो, आणि त्याची जो थोडा स्वीट हलका फ्लेवर असतो ना, तोसुद्धा खूप छान लागतो. तर इथे कांद्याला बघू शकता तुम्ही, मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आता ह्या कांद्यामध्ये आपल्याला आपण जी पेस्ट बनवून ठेवली ना, टोमॅटो, आलं लसूण, हिरवी मिरची, तर ही पेस्ट आपल्याला घालायची आहे. फ्लेम आता आपल्याला वाढवायची आहे फुल फ्लेमवरती. थोडंसं मीठ घालते मी ह्याच्यामध्ये, आणि ह्या टोमॅटोला छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, जोपर्यंत ह्याचा कच्चा स्मेल, कारण आलं लसूण वगैरे सगळं कच्चं आहे ह्याच्यामध्ये, तो जाईपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे. तर हे फ्राय होतानाच मी ह्याच्यामध्ये अगोदरच घालती आहे सगळे मसाले, म्हणजे बेसिक लाल तिखट, हळद, धण्याची पावडर, आणि थोडासा किचन किंग मसाला घातला मी ह्याच्यामध्ये. तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता. आणि मस्त ही जी पेस्ट आहे ना, ही दाणेदार होईपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे, म्हणजे कळतं आपल्याला तेलसुद्धा मस्त सुटतं, आणि अगदी दाणेदार असं टेक्स्चर येतं ह्या मसाल्याला. तोपर्यंत आपण छान हे फ्राय केलं, आणि त्यानंतर जे आपण पिळून घेतलेले सोयाबीन आहे छान फ्राय झालेत ऑलरेडी, तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. 1 वीक असा मिक्स करायचं आपल्याला, आणि त्यानंतर जशी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तसं पाणी घालायचं. तर पाणी घालताना आहे ना तुम्ही हलवत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला किती ॲड करायचं आहे, कारण सोयाबीन आहे ते पाणी खूप जास्त आणि पटापट ॲब्झॉर्ब करतं.
तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला पाणी कसं घालायचं आहे. तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल, पोळी किंवा भाताबरोबर खायचं असेल, त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. तर मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, त्यानंतर मीठ पण ॲडजस्ट करायचं. सुरुवातीला आपण बघायचं मीठ आप किती घातलं होतं ना त्याच्यावरून. आणि थोडीशी ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घालते, कसुरी मेथी आवर्जून घालायची, टेस्ट खूप चांगली येते. आणि डाळ पण आपली तोपर्यंत तिकडे छान 10 मिनटं उकळती आहे, तर डाळ पण झाली. तर डाळीमध्ये आणि या भाजीमध्ये पण मी थोडी थोडी कोथिंबीर घालून ठेवते. आणि आता भाजीला मिक्स करून एक 10 मिनटं छान या भाजीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती. तर भाजी इकडं शिजते आपली, तोपर्यंत सकाळी मी कपडे धुवून ठेवले होते निथळायला. तर म्हटलं 10 मिनटं 15 मिनटं माझ्याकडे शिल्लक होती, आता जायचं आहे ना आदविकला शाळेमध्ये घ्यायला. तर म्हटलं तोपर्यंत मी हे कपडे पिळते आणि कपडे सुकायला घालते आणि त्यानंतर मी स्कूलमध्ये जाऊन येते. सो 10 मिनटं झाली, आता इकडे आपली भाजी शिजते आहे. तर आता बघू शकता तुम्ही थोडं थोडंसं पाणी आहे बऱ्यापैकी, म्हणजे ग्रेव्ही टाईप दिसतं. पण आत्ताच गॅस बंद करायचा, जशी ही थंड होईल हे सगळं पाणी पटापट हे सोयाबीन पिऊन घेईल. त्यामुळे थोडंसं लिक्विड असतानाच आपल्याला हा गॅस बंद करायचा. आणि शाळेत जाण्या अगोदर ना मी हे एक नेहमी करते, कारण आहे ना हे शेंगदाण्याचे लाडू आहेत जे मी बनवून ठेवलेत. आणि स्कूलमधून येताना रस्त्यात दुकानं वगैरे असतात तर मुलं जिद करतात की आई चॉकलेट दे चॉकलेट दे, म्हणून मी हे चॉकलेटच्या रॅपरमध्ये ना एक शेंगदाण्याचा लाडू रॅप करते आणि मी माझ्या पर्समध्ये ठेवून जाते. जेव्हा पण तो मागतो ना चॉकलेट वगैरे तेव्हा मी त्याला हे काढून देते, कारण काय होतं एक त्यानं हेल्दी खाल्लं हे आपल्याला सॅटिस्फॅक्शन आणि त्याला काहीतरी गोड खायला भेटलं हा त्याला आनंद. सो मी आता निघाली आणि तुम्ही रस्त्यांचे वगैरे हालत बघू शकता, कारण मुलांची शाळा सुटायची किंवा दुसऱ्या बॅचच्या मुलांची शाळा भरायची टायमिंग वगैरे असतो आणि पावसामुळे ते एवढी रस्त्यांची हालत खराब, त्याच्यात गाड्या एवढं ट्रॅफिक लागतं, कारण मुलांना न्यायला आणायला त्यांचे पेरेंट्स वगैरे गाड्या घेऊन येत असतात. तर मग खूप हे पण होतं आणि मुलं पण कंटाळतात गर्दीमध्ये आणि ह्या गाणीमध्ये असं जायला, पण काय ऑप्शन नाही. तर मी त्याला घेऊन आली स्कूलमधून आणि आत्ता बघा आपली भाजी. तर म्हणजे मी आता अर्धा तासमध्ये गेला तर आत्ता बघा सगळं पाणी ह्या सोयाबीननं पिळून घेतलं आहे मॉइश्चर त्याच्यामधलं आणि आपली भाजी अशी कोरडी कोरडी झाली आहे. सो या तुम्ही जेवायला. तर मी आल्यानंतर भाकरी केला गरमागरम, 2-3 मिस्टर पण होते ना घरी ते उशिरा जाणार होते. सो म्हटलं गरम गरम भाकरी करते, असं पावसाळ्यामध्ये थोडंसं वातावरण थंड असताना आपण अशी छान गरमागरम भाकरी आली ना, म्हणजे अगदी तव्यातली भाकरी ताटामध्ये, की खायला पण बरं वाटतं. सो मी आमच्या दोघांसाठी करते आता ताटं वाढते आणि भाजी नक्की करून बघा हां, खूप म्हणजे खूप सुंदर लागते ही भाजी टेस्टला. आदविकने तर 2-3 वेळा म्हणजे त्याने असं मागून मागून घेऊन खाल्ली भाजी, आवडते मुलांना पण. टिफिनसाठी तर अगदी पटपट बनते, तुम्ही कधीही टिफिनमध्ये पण करून देऊ शकता. आणि हा सकाळचा ढोकळा होता ना थोडासा शिल्लक, तर तो पण मी ठेवला आहे आमच्या लंचच्या थाळीमध्ये. आणि हे आमच्या लंच आहे दुपारचं. आमचं जेवण वगैरे झालं तर आदविक झोपला आहे आणि हा झोपताना एवढा छान वाटतो ना, तेवढा सजागा असताना मस्ती करतो. सो तर आता शांत झोपला, स्कूलमध्ये दमून येतो ना तर आल्यानंतर तो झोपतो व्यवस्थित. आणि हे आता तर ना जेव्हापासून पाऊस चालू झाला ना तेव्हापासून हे एक्स्ट्राचं काम जे म्हणजे न आवडतं, म्हणजे कपडे घडी घालणं, कपडे सुकायला टाकणं, पुन्हा ते हिकडचे आणून तिकडे ठेवणं, हे एक न आवडीची कामं एक्स्ट्राची वाढली आहेत आता. पण काही ऑप्शन नाही, करावी लागतीलच. आणि दुपारी मला थोडासा व्हिडिओ वगैरे एडिट करायचा होता, व्हिडिओ अपलोड करायचा होता. तर जेवण वगैरे झाल्यानंतर मी ते सगळं करत बसली, त्यानंतर हे सगळं कपडे लावून घेते, कारण अजिबातच सुकत नाही. जर बाहेर ठेवलं ना सुकेपर्यंत, तुम्ही 4-4 दिवस जरी बाहेर कपडे ठेवले तरीही ते सुकणार नाही, त्यांना अगदी वास यायला लागेल पण ते सुकत नाहीत. तर हे सगळं आवरून घेतलं आणि आत्ता ना बहुतेक 3:30-4 वाजलेत. आज खूपच उशीर झाला आहे मला भांडी वगैरे घासायला, व्हिडिओ टाकत बसली होती ना. तर म्हटलं ते आता आवरते, पण त्याच्या अगोदर आहे ना सकाळी मी जेव्हा उठली होती ना तेव्हा थोडीशी मूग आणि मटकी मी भिजायला घातली होती, म्हटलं त्याचे मोड काढेन. तर छान मूग मटकी भिजली आहे. तर आता मी ह्याला ना तसं कपड्यांमध्ये बांधून असं चाळणीवरती ठेवते, जेणेकरून उद्या सकाळपर्यंत डब्याला छान आपले मोड येतील मूग आणि मटकीला. तर हे सगळं करून ठेवते आणि हे बाकीचं किचन वगैरे क्लीन करून घेते. भांडी पण घासायची आहेत, सो ती पण घासून घेते. हे जे सगळं लेफ्ट ओवर आहे तर ते काढून ठेवते. आज काय संध्याकाळचं एवढं जेवणाचं टेन्शन नाही, कारण भाजी डाळ मी अशीच केली होती जेणेकरून संध्याकाळीला आम्हाला पुरेल अशा हिशेबातच मी केली होती. सो ते सगळं काढून ठेवलं, ही भांडी वगैरे घासून घेते आता.
किचन पूर्ण क्लीन करून घेते. आता आपण डायरेक्ट येतो आहे संध्याकाळीच किचनमध्ये. आतासाठी तर किचन बंद होईल. आता तशी दुपार होऊन गेली आहे, सो मग 4 वाजले मला हे सगळं करे करेपर्यंत. आणि तोपर्यंत मग मी त्यानंतर एक तासभर असंच बसली होती मोबाईल घेऊन, थोडंसं रेस्ट केला टाईमपास. आणि आता संध्याकाळची वेळ झाली, 5:30 झाले, तर मी झाडू वगैरे मारून घेते. आणि हाच आजचा दिवस होता असाच साधा सिम्पलचा नेहमीसारखाच. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझे सिम्पलचे व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटू आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये. तुमचीसुद्धा काळजी घ्या आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.